श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 12 सप्टेंबर. नाम अभिमानाचा नाश करते. दुसऱ्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानामध्ये राहावे. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले तेव्हा मात्र तो रडू लागला. जे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण असे नसावे. जे आपण दुसऱ्याला सांगतो तेच आपण आपणास सांगावे. माझे कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माच्या वेळी त्याचे स्मरण करूया. नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो आणि तोट्याच्या वेळी दैव आठवते. म्हणजे दोन्ही प्रसंगी सुद्धा कर्तेपण नसावे. देवाच्या हातात मी बाहुलीप्रमाणे आहे असे मानावे. खोटे कर्तेपण घेतल्यामुळे खरे रडावे लागते. लहान अर्भकाप्रमाणे निरभिमान असावे. मनुष्याच्या हाती काही नाही, सर्व रामाच्या हाती आहे. यश देणे न देणे तुझ्या हाती आहे असे म्हणून रामाला शरण जावे. जगामध्ये अनेक शोध लागत आहेत, त्यात शरीर सुखभोगाच्या साधनांचे शोध जास्त आहेत. परंतु खऱ्या सुखाचा शोध, शाश्वत समाधानाचा शोध एक साधुसंतच करू शकतात. त्यांनी समाधानाची म्हणून जी काही साधने सांगितली आहेत त्यांचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीने समाधान मिळेल. आज आपल्याला समाधान का मिळत नाही? तर आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. किती साध्या गोष्टीमध्ये आपला अभिमान डोकेवर काढीत असतो बघा. एक गृहस्थ होते, त्यांना एक मुलगी होती. ती वयात आली, दिसायला ती साधारण बरी होती, जवळ पैसाही होता, परंतु त्या मुलीचे लग्न 5-6 वर्ष झाले, जमू शकले नाही. पुढे तिचे लग्न झाल्यावर तो म्हणाला, माझ्या मुलीचे लग्न मी थटात करून टाकले. त्यावर त्याला कुणी विचारले, मग 2-4 वर्ष आधीच का नाही केलेस? तेव्हा तो म्हणाला की त्यावेळी मला जमले नाही, मग आता जमले म्हण की मी केले असे कशाला म्हणतोस. असो, अभिमान घालवायला भगवंताला मनापासून शरण जाणे हा उपाय साधूसंतांनी स्वतः अनुभवून आपल्याला सांगितलेला आहे. एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचे नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावे लागत नाही. तसेच एकदा रामाच्या पायावर डोके ठेवून रामा मी तुझा झालो, तू माझा झालास असे अनन्यतेने म्हटल्यावर त्यापुढे होणारे आपले प्रत्येक कर्म हे त्याचेच होईल. ते त्याला अर्पण करण्याची जरुरी नाही. म्हणून होईल ते कर्म त्याचेच मानावे. कोणतेही कर्म अर्पण केले असताना अर्पण करणारा उरतोच तर तसे न व्हावे. आजचे बोधवचन, सत्कर्माने अभिमान मरत नाही, भगवत नामाने आणि सत्संगतीने तो मरतो. जय जय रघुवीर समर्थ.